नवी मुंबई नेटवर्क। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती महोत्सव के औचित्य पर एरोली सेक्टर 15 स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक में नवी मुंबई महानगर पालिका द्वारा आयोजित जागर 2022 और चित्रकारी पुरस्कार वितरण समारोह का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जहां मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहे आयुक्त अभिजीत बांगर, साथ ही विशेष अतिथि के तौर पर मौजूद रहे पूर्व महापौर सुधाकर सुनावने, पूर्व नगर सेविका रंजना सुनावने और समस्त डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के अनुयायी और श्रोता। 30 मार्च से 14 अप्रैल तक आयोजित इस सातवें व्याख्यान में आम ही वासलो तुम्ही ही वासा नामक विषय पर युवाओं को अपने विचार व्यक्त करने के लिए खास तौर पर नवी मुंबई मनपा द्वारा आमंत्रित किया गया था, जहां प्रमुख वक्ता के तौर पर मौजूद रहे IRS अधिकारी क्रांति खोबरागड़े, उद्योजक गौरव सोमवंशी, कोरा ऑनलाइन प्रश्न मंच के प्रमुख प्रशांत ननावरे, ब्लॉगर गुणवंत सरपाते और दंत चिकित्सक डॉक्टर निशिगंधा दिवेकर। इस दौरान सभी मान्यवरों ने अपने जीवन में किताबों की पढ़ने की रुचि और पठन से जीवन में बदलाव के बारे में सभी श्रोताओं को अवगत करवाया। इतना ही नहीं, इस दौरान जागर 2022 के अंतर्गत डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को चित्रकारी के जरिए आदरांजलि देने के मकसद के साथ आयोजित चित्रकारी स्पर्धा के विजयी चित्रकारों को आयुक्त अभिजीत बांगर के हाथों प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। इस दौरान आयुक्त अभिजीत बांगर ने स्मारक में सुसज्ज ग्रंथालय पर विशेष प्रकाश डालते हुए कहा कि हर साल इसी प्रकार के उपक्रम का आयोजन कर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के विचारों को आगे ले जाते रहेंगे। या ठिकाणी हा मागचा 15 दिवस झाला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, अनेक व्याख्यान झाली, अनेक व्याख्याते या ठिकाणी बोलले आणि खरच फार मजा आली आणि आमच्यासाठी सुद्धा एक तो लर्निंग एक्सपीरियन्स होता। दररोज येताना आमच्यामध्ये उत्सुकता असायची की या ठिकाणी आपण आज काय ऐकणार आणि जाताना असं परिपूर्ण झाल्याची भावना असायची आणि तीच भावना आज सुद्धा या जे तरुण पाच वक्ते आपल्या समोर बोलले आणि या आजच्या कार्यक्रमाचे जेव्हा प्रफुल्लजींनी आयडिया दिली होती त्यावेळी मला ती आवडलेली गोष्ट अशी होती की मगाशी यांनी शब्द वापरला घोड्याचा चष्मा, तो पर्स्पेक्टिव्ह जो असतो ना तो पर्स्पेक्टिव्ह वाईड करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या लोकांना ऐकणं गरजेचं असतं आणि त्याचा एक फार चांगला अनुभव या ठिकाणी आला। बाय द वे आज या ठिकाणी हे संपत नाही, जरी इथं लिहिलेलं असलं 14 एप्रिल पर्यंत तरी खरा आपला समारोप बाबासाहेबांचा जयंती महोत्सवाचा जो आहे तो 22 तारखेला आपण करणार आहोत। एकच ऑब्झर्वेशन, स्मारकाबद्दल फार भरभरून सर्व लोक बोलले, आम्हाला अत्यंत समाधान वाटतं की या प्रक्रियेचा आम्ही भाग होऊ शकलो, बट समाधानाची खरी बाब याच्यात अशी आहे जेव्हा स्मारकामध्ये लोक येतात आणि त्यांना ऍज अ थर्ड पर्सन, म्हणजे त्यांना सांगायचं नाही तुम्ही महानगरपालिकेचे आम्ही आहोत किंवा कुणी, ऍज अ थर्ड पर्सन कुणी विचारलं की तुम्हाला ह्या स्मारकामध्ये आवडलेली सर्वात बाब कुठली, तर ते सांगतात स्मारकातलं ग्रंथालय सगळ्यात जास्त आवडलं। आणि ही खऱ्या अर्थाने एक पॉझिटिव्ह सर्वांना वाटेल, एक समाज कुठल्या दिशेने चाललाय, कारण आपण म्हणतो ना बरीच निगेटिव्हिटी आपल्याला सोशल मीडियावरती दिसते, तर तशी काही फार मोठी निगेटिव्हिटी नाही आहे, लोक योग्य दिशेने चाललेले आहेत। Bureau Report, Navimbi Network. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower